एकीकडं कोल्हापूर जिल्ह्यात झपाट्यानं कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत असली तरी दुसरीकडं बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढती आहे त्यामुळं नागरिकांमध्ये सुद्धा समाधानाचं वातावरण आहे आज सकाळपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील सहाशे पासष्ट रुग्णांपैकी चारशे पंचवीस जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे त्यामुळं कोरोनाला भिण्याचं कारण नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सहाशे पासष्ट रुग्णांपैकी चारशे पंचवीस जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या साडेसहाशेवर गेली असं दिसत असलं तरी प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा दोनशे बत्तीस इतकाच आहे आज सकाळी दहा वाजेपर्यंत तालुकानिहाय रुग्णांची संख्या पुढील प्रमाण आहे अजरा एकोणसत्तर भुदरगड सदुसष्ट चंदगड पंच्याहत्तर गडिंगलज एकोणसत्तर गगनबावडा सहा हातकणंगले सहा कागल पंचावन्न करवीर चौदा पन्हाळा पंचवीस राधानगरी त्रेसष्ट शाहूवाडी एकशे एकोणसत्तर शिरोळ सात नगरपरिषद क्षेत्रात अकरा आणि कोल्हापूर महापालिका क्षेत्रात एकवीस अशी कोरोना पॉझिटिव्ह आकडेवारी आहे जिल्ह्यातील एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असल्यानं आज अखेर उपचारासाठी दाखल झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दोनशे बत्तीस इतकी आहे